शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष आता पालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी जोरदार लॉबिंग करतायत मात्र शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे शिवसेनेत महापौर पदासाठी जोरदार रसिकेत सुरू आहे यंदा महापौर पद खुलं झाल्यामुळे नेमकं कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याचीच उत्सुकता आहे या संदर्भात महापौर पदाचे दावेदार असलेले मंगेश सातमकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधी दिपाली जगताप पाटील यांनी केलेली ही बातचीत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार की भाजपचा बसणार याची उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे पण यासोबतच अनेक नावं आहेत जी महापौर पदाच्या शर्यतीत आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे सायनमधील मंगेश सातमकर आणि त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत मंगेशजी काय सांगाल तुम्ही तुमचं नाव रेसमध्ये सध्या आहे चर्चेत तुमचं नाव आहे ब्याण्णव सालीपासून मी नगरसेवक म्हणून तीन वेळ मुंबई महानगरपालिकेवरती काम केले म्हणून कदाचित तसं पत्रकारांना किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला किंवा मुंबई शहरातील काही लोकांना वाटत असेल आणि म्हणून शेवटी याचा निर्णय तुम्ही म्हणताय की सिनियर नगरसेवक तुम्ही आहात तर किती आशा वाटते अशा वेळेला किंवा तुम्ही असा काही प्रस्ताव पक्षप्रमुखांसमोर ठेवलाय का नाही अशा पद्धतीचे प्रस्ताव पक्षप्रमुखांकडे देण्याची वगैरे काही आमच्या पक्षात तशी पद्धत नाहीये पक्ष ठरवत असतो त्या त्या माणसाच्या प्रत्येकाच्या कार्यपद्धतीवरती ते असतं आता पक्षप्रमुख Uh, संपूर्ण uh, जी टर्म जाते त्या टर्ममध्ये किंवा नगरसेवक म्हणून ज्यावेळेला ते काम करत असतात त्याचा संपूर्ण लेखाजोखा हे आमच्या पक्षप्रमुखांकडे असतं आणि म्हणून त्यांना योग्य जे वाटेल की त्यांना वाटते की हा माणूस त्या ठिकाणी बसण्यास योग्य आहे तर निश्चितपणे ते त्याच पद्धतीचं निर्णय घेत असतात आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीचा कुठचा प्रस्ताव द्यावा किंवा प्रस्ताव दिल्यानंतर मग आम्हाला उमेदवारी या ठिकाणी मिळेल किंवा तिथे मी महापौर होईन वगैरे असं काय आमच्या पक्षात नसतं पण किती आशावादी तुम्ही आहात काय मी पण आशावादी आहे आणि एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून संधी जर मिळाली पक्षप्रमुखांनी जर त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी दिली तर निश्चितपणे त्या ठिकाणी महापौर म्हणून या मुंबई शहराची सेवा करेल व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सह दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई तास रहा एक पाऊल पुढे